नमस्कार मित्रांनो करंट अफेअरच्या सिरीजमध्ये तुम्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजचे काही महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासमोर आहेत भारतात सर्वाधिक अब्जाधीश आमदारांची संख्या कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे तर ते राज्य आहे कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये सर्वाधिक अब्जाधीश आमदारांची संख्या ठरलेली आहे तर बघा मित्रांनो कर्नाटकला महाराष्ट्रातील एकूण सात जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे कंबाईन ग्रुप बीमध्ये यापूर्वी यावरती प्रश्न विचारलेला आहे मात्र महाराष्ट्राची सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेशला लागलेली असून मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील एकूण आठ जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील महानगरपालिकेने भिकारी मुक्त शहर हा उपक्रम सुरू केलेला आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते कि महाराष्ट्रातील कोणती महानगरपालिका आहे जिने भिकारी मुक्त शहर हा उपक्रम सुरू केलेला आहे तर ते आहे नागपूर नागपूर हे आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे त्यानंतर मरण पावलेल्या परदेशामध्ये भारतीयांना परत आणण्यासाठी ई केअर पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे मग ई केअर पोर्टलचं नाव काय आहे तर ते आहे ई क्लिअरन्स फॉर आफ्टर लाईफ रिमेन हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे रेशीम उत्पादनासाठी विमा योजना सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर ते काय उत्तराखंड आणि उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून त्यानंतर पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे की तालिबानने अफगाणिस्तान या देशातील सर्व राजकीय पक्षांवर काय घातलेली आहे बंदी तर लक्षात असू द्या तो देश आहे अफगाणिस्तान ठीक आहे तर बघा अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन देवी शक्ती राबवलेलं होतं हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर फ्रीमध्ये आय व्ही एफ ठीक आहे उपचार देणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे गोवा मित्रांनो आय व्ही एफचा फुल फॉर्म काय होते ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तर गोवा क्षेत्रफळानं सर्वात लहान राज्य भारतात गोवा आहे हे लक्षात ठेवा खेलो इंडिया वुमन लीग चे ऑफिशियल नामकरण काय करण्यात आलेले आहे हा प्रश्न तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारला जाऊ शकतो त्यांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अस्मिता नावाची योजना सुरू केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कृषी आधारित चॅटबोर्ड सुरू भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर ते ठरलेलं आहे ओडिशा अम्मा कृषी नावाचं ते काय आहे एक चॅटबोट आहे लक्षात ठेवा कृषी आधारित चॅटबोट म्हटलं तर उत्तर लक्षात ठेवा ओडिशा जगातील शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी कंपनी कोणती ठरलेली आहे तर ती ठरलेली आहे टोयोटा कंपनी ओके ते टोयोटा कार त्यांनी लॉन्च केलेली आहे भारतातील पहिले ड्रोन कॉमन टेस्टिंग सेंटर कुठं सुरू करण्यात आलेलं आहे तर ते तामिळनाडू या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे ऑनलाईनवर क्वेश्चन आहे सगळे लक्षात ठेवा त्यानंतर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस कधी साजरा केला जातो तर तो एकवीस ऑगस्टला साजरा केला जातो ओके एकदा चेक करा सर्वांनी हा दिन विशेष त्यानंतर इस्रो जपानसोबत लुपेक्स नावाचं चंद्रयान मोहीम लाँच करणार आहे तर लुपेकचा फुलफॉर्म आहे लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन मोस्ट ॲम्पिक करा, लुपेक्स कोणत्या दोन देशादरम्यान भारत आणि जपान म्हणजेच आपली इसरो, मग इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली कश एकोणीसशे एकोणसत्तरला झालेली आहे बँगलुरू कर्नाटक या ठिकाणी मुख्यालय आहे आणि त्याचे दहावे अध्यक्ष आहे एस सोमनाथ त्यानंतर इन्फोसिस कंपनीने राफेल नदालला जे की टेनिस खेळासंबंधित आहे किती वर्षाकरता ब्रँड अॅम्बेसिडर घोषित केलेला आहे तर तीन वर्षाकरता ब्रँड अॅम्बेसिडर घोषित केलेला आहे सध्याच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारा स्टेट कोणता आहे तर ते आहे तेलंगणा तेलंगणाला चार जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे याच्यामध्ये यवतमाळ गडचिरोली त्यानंतर आहे नांदेड आणि एक आहे लक्षात घ्या चंद्रपूर ओके स्वशे चार जिल्हे कणाला लागलेले आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रॉडवे रस्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आलेले आहे मनरेगा कामगारांसाठी कल्याण कोश सुरू करणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर ते ठरलेलं आहे मित्रांनो केरळ ओके मनरेगा योजना कधी सुरू झाली दोन फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी मनरेगा योजना सुरू झालेली होती इलेक्ट्रिक वस्तू निर्यातीमध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर ते ठरलेलं आहे तामिळनाडू नवीन संविधान लिहिण्यासाठी घोषणा करणारा देश कोणता ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे उझबेकिस्तान त्यानंतर कुई भाषेचा समावेश आठव्या परिशिष्टामध्ये करण्यासाठी ओडिशा सरकारने मंजुरी दिलेली आहे सध्या आठव्या परिशिष्टामध्ये एकूण बावीस भाषांचा समावेश आहे ज्या भाषांना अधिकृत भाषा असं म्हटलं जाते मात्र अभिजात भाषा किती आहे अभिजात भाषा आहे सहा त्या कोणत्या आहेत त्या नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो गुजरातमधील सुरत येथे डायमंड बोर्ड्स ही जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग ठरलेली आहे मोस्ट आय एम पी करायचा आहे तुम्हाला हा प्रश्न कारण यावरती तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न नक्कीच विचारला जाईल जागतिक मेंदू दिवस बावीस जुलैला असतो तर राष्ट्रीय आंबा दिवस सुद्धा बावीस जुलैला असतो ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो ठीक आहे आणि मानवी मेंदूचं साधारणतः वजन हे तेराशे ते चौदाशे ग्रॅम इतकं असते हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताने संयुक्त अरब अमिराती देशासोबत डॉलरऐवजी स्थानिक चलनात व्यापार विनिमय करण्यासंबंधित करार केलेला आहे ठीक आहे संयुक्त अरब अमिराती या देशासोबत त्यानंतर जगातील पहिले मिथेन इंधन असलेले अंतरिक्ष रॉकेट स्थापन करणारा कोणता देश ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे चीन मोस्ट ॲम्पी करा मिथेन इंधन मिथेनचं रेणूसूत्र आहे सी एच फोर लक्षात ठेवा आणि मिथेनला मार्श गॅससुद्धा म्हटलं जाते भारतातील पहिलं जीवावरण राखीव क्षेत्र कोणतं आहे मग निलगिरी कोणत्या राज्यामध्ये आहे तर तामिळनाडू मित्रांनो इथे तोडा नावाची आदिवासी जमात आहे हा पॉईंट तुम्ही इथे पाठ करून घ्या मोस्ट एम करा तोडा आदिवासी जमात निलगिरी जंगलामध्ये राहते देशातील पहिले खाजगी हिल स्टेशन कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे लवासा पुणे मोस्ट करा लवासा पुणे अमेरिकन नौदलाच्या पहिल्या महिला प्रमुख कोण ठरलेले आहे मोस्ट करा मित्रांनो देशातील पहिल्या महिला प्रमुख ठरलेल्या आहे अमेरिकेच्या त्या म्हणजे लिजा मोस्ट पहिल्यांदा हे घडलेलं आहे त्यामुळे प्रश्न महत्वाचा आहे लिजा नाव लक्षात ठेवलं तरी चालेल देशातील पहिले राष्ट्रीय आमदार संमेलन कुठे पार पडलेले होते तर ते मुंबई या ठिकाणी पार पडलेले होते तर आय आय टी मद्रासचा परदेशातील पहिला शैक्षणिक कॅम्पस कोणत्या देशामध्ये उभारण्यात येत आहे तर तो देश आहे मित्रांनो टांझानिया टांझानियाची राजधानी कोणती आहे सांगा बरं खाली कमेंट बॉक्समध्ये त्यानंतर बघा हरियाणा राज्य सरकारने अविवाहित स्त्री पुरुषांसाठी पेन्शन योजना सुरू केलेली आहे ठीक आहे तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे त्यानंतर जगातील सर्वात गरिबी असणारा देश कोणता आहे अलीकडच्या रिपोर्टनुसार तर तो ठरलेला आहे मादा गास्कर इस्लामिक बँक सुरू करणारा देश कोणता आहे तो आहे रशिया मित्रांनो आपल्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडूनच घेतलेले आहे मूलभूत कर्तव्यासंबंधित आपण बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर केलेली होती हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या ओके त्यानंतर पहा होयसाळा मंदिर कर्नाटकमध्ये असून हे भारतातील बेचाळीसवे वारसा स्थळ ठरलेले आहे मग एकेचाळीसवे वारसास्थळ कोणते ठरले होते ते ठरले होते शांतिनिकेतन ओके सो हे दोन्ही पॉईंट लक्षात घ्या तर एकूण जे वारसा स्थळ झालेले आहे भारतामध्ये ते बेचाळीस आहे ओके कॅनडा देशाची डॅनियल मॅकगाहे ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला ठरलेली आहे सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन कॅनडा तुम्ही लक्षात ठेवा कारण तुम्हाला देश विचारला जाणार देशभरातील हिंदू मंदिरांची माहिती देण्यासाठी देशात अयोध्या या दे ठिकाणी मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे मिस अर्थ दोन हजार तेवीसचा किताब जिंकणारी महिला कोण ठरलेली आहे तर ती ठरलेली आहे प्रियन सेन आणि ते कोणत्या राज्याची आहे तर ती आहे राजस्थान या राज्याची एकता कपूरला भारतीय फिल्म मेकर इंटरनॅशनल एमी अवॉर्ड दोन हजार तेवीस डिक्लेअर करण्यात आलेला आहे एकता कपूर हे यू पी आय आधारित एटीएम कुठं सुरू करण्यात आलेले आहे तर ते सुरू करण्यात आलेले आहे दिल्लीला मित्रांनो यू पी आयचा काय होते ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तामिळनाडूच्या सरकारने सरकारी शाळेत लहान मुलांना मोफत निहारी देण्यासाठी म्हणजे नाश्ता देण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे तर मोफत निहारी देण्याची योजना सुरू केलेली आहे मित्रांनो मिड डे मील योजना जी होती हे तामिळनाडू राज्य सरकारची सुरुवातीची योजना होती नंतर ते भारतीय स्तरावर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला सुरू करण्यात आलेली होती मध्यान्ह शालेय पोषण आहार योजना होती ती लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव देशात आयुष्यमान भव या मोहिमेचा शुभारंभ द्रौपदी मुर्मू यांनी केलेला होता द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती आहे ठीक आहे स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरलेल्या आहे संताल आदिवासी समुदायातून राज्यातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर येथे एकशे आठ फूट आदि शंकराचार्य यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आदि शंकराचार्य लक्षात ठेवा एकशे आठ फूट उंचीचा पुतळा त्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यात परळी वैजनाथ येथे बघा परळी वैजनाथ इथं ज्योतिर्लिंग सुद्धा आहे तर या ठिकाणी सोयाबीन संशोधन प्रशिक्षण प्रक्रिया उपकेंद्र सुरू करण्यात परमिशन दिलेली आहे तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो औरंगाबाद विभागामध्ये एकूण आठ जिल्हे येतात त्या औरंगाबाद विभागातील सर्वात जास्त क्षेत्रफळाने मोठा जिल्हा कोणता आहे बीड आणि क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे हिंगोली तर दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर पुढचे प्रश्न बघून घ्या वन लाइनर क्वेश्चन आहे सगळेच्या सगळे नंतर यानंतर आपण जे लेक्चर आणणार आहे ते जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन मंथचं करंट अफेअर आपण कव्हर करणार आहे त्यामध्ये करंट अफेअर विथ जी के हे लेक्चर घेऊन येणार आहे जे की डिटेल्समध्ये असेल हे लाइनर पॉईंट्स आहे सगळे महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त अकरा कलमी कार्यक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहे त्यानंतर बघा संसदेत महिलांना तेत्तीस टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ति वंदन विधेयक दोन हजार तेवीस विधेयकाचं नावसुद्धा विचारलं जाऊ शकते नारी शक्ति वंदन विधेयक दोन हजार तेवीस राज्यसभेत किती विरुद्ध शून्य फरकाने पारित झालेले आहे ते तुम्ही कमेंटमध्ये त्याचा आन्सर द्या भारताच्या दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाला म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला कोण प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना आपण आमंत्रित केलेलं आहे ते येणार आहे जो बायडन हे अमेरिकेचे छेचाळीसवे राष्ट्रपती आहे लक्षात असू द्या आणि अमेरिकेच्या एकोणपन्नासव्या उपराष्ट्रपती आहे है, कमला हॅरिस तर दोन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या तर या पद्धतीनं हे ऑनलाईनर चालू घडामोडी आपण लवकरच आपण तीन महिन्याचं करंट अफेअर घेऊन येणार आहे तर लवकरच भेटू तो मंथ टॅग किराण थँक्यू सो मच